सर्वांना माझा नमस्कार। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्याशी व्हर्च्युअली या कार्यक्रमात उपस्थित असलेले रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे, त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय आमदार आणि या प्रकल्पाकरता ज्यांनी मोठा पाठपुरावा केला ते रणधीरभाऊ सावरकर, डॉक्टर रणजित पाटील, माननीय प्रकाशभाऊ भारसाकळे, हरीशभाऊ पिंपळे, वसंतभाऊ खंडेलवाल, आपल्या अध्यक्षा संगीताताई आढाऊ, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचे मनापासून आभार मानतो की ही शटल सुरू व्हावी अशा प्रकारची विनंती रणधीरभाऊंनी माझ्याकडे केली आणि मी तात्काळ आमच्या दोन्ही मंत्र्यांशी बोललो, त्यांना पत्र पाठवलं आणि 3 ते 4 दिवसात त्याची सगळी व्यवस्था त्यांनी केली। मंजुरी तर 24 तासात त्यांनी त्याला दिली आणि आज ही शटल सुरू होते आहे। मला असं वाटतं की मोदीजींचं सरकारचा काय वेग आहे हा या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो। आज खरं म्हणजे पूर्णा नदीवरचा पूल हा क्षतिग्रस्त झाल्यामुळे जोपर्यंत त्या ठिकाणी नीट व्यवस्था होत नाही नागरिकांना फार फिरून जावं लागतं आणि विशेषतः अकोटचा सारा व्यवहार अकोल्याशी आहे। अकोट मोठं शहर आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही शटल नसल्यामुळे फार फिरून लोकांना यावं लागतंय, त्रास देखील होतो। पण आता आजपासून ही शटल सुरू झाल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये फार सुकरता येणार आहे आणि अतिशय माफक अशा प्रकारचा खर्च करून लोकांना अकोट ते अकोला आणि अकोला ते अकोट हे जाण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे। साधारणपणे 44 किलोमीटरचं हे विद्युतीकरण देखील पूर्ण झालं आहे, ब्रॉडगेज पूर्ण झालेली आहे आणि मूळ आपला जो प्लॅन आहे तो अकोला ते खांडवा आहे, ज्यामध्ये आपल्याला अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, बुऱ्हाणपूर असेल, खांडवा असेल, असं सगळं जोडायचं आहे आणि एक अकोल्यातनं दक्षिण ते उत्तर अशा प्रकारची लिंक तयार करायची आहे। या संदर्भात मी विशेष उल्लेख करेन की आपले खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी मागच्या काळात खूप याचा पुढाकार घेतला आणि संजूभाऊंनी आणि रणधीरभाऊंनी सातत्याने मागच्या काळामध्ये हा विषय लावून धरला, त्यामुळे मी स्वतः ज्यावेळी मुख्यमंत्री होतो हा मार्ग मेळघाटातनं जातोय, मेळघाटातल्या कुठल्याही वन्यजीवांना त्रास होणार नाही, तिथल्या बायोडायव्हर्सिटीला त्रास होणार नाही, अशा प्रकारे याचं प्लॅनिंग कसं करता येईल या संदर्भात आपण एक कमिटी देखील तयार केली होती। दुर्दैवाने 2020 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजींनी एक पत्र लिहून टाकलं आणि मेळघाटातनं हा मार्ग करू नका अशा प्रकारचं ते पत्र देण्यात आलंय। मुळामध्ये आपण कुठलीही ऍडिशनल जागा मागत नाहीये, जी काही जागा उपलब्ध आहे तिथेच आपण नॅरोगेजला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय आणि असं करत असताना पूर्णपणे 100% वाईल्डलाईफ आणि बायोडायव्हर्सिटी या दोघांचाही कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे संवर्धन करता येईल याचा विचार याच्यामध्ये आपण केलेला आहे। भविष्यकाळामध्ये हा मार्ग आपल्याला कशा प्रकारे शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून करता येईल हाही प्रयत्न आपण करणार आहोत। खरं तर मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने हा निर्णय घेतला होता की जेवढे राज्यामध्ये केंद्र सरकारचे रेल्वेचे प्रोजेक्ट चालले आहेत या प्रोजेक्टमध्ये 50% वाटा हा महाराष्ट्र सरकारचा असतो,
तो वाटा आम्ही देणार नाही अशा प्रकारचा ठराव करून त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पाठवला होता। माननीय रावसाहेब दानवे आणि आम्ही खूप प्रयत्न केले आपल्या विदर्भातल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांना जो काही महाराष्ट्राचा हिस्सा आहे तो मिळाला तर तेवढाच हिस्सा केंद्राचा मिळून आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यातनं आपल्या रेल्वेला गती देता येईल। परंतु इतर सगळे राज्य हे समजतात की 50% पैसा केंद्र सरकार देते, सगळ्या प्रकारची मदत केंद्र सरकार करते आणि रेल्वे मार्ग बनतो तो केंद्राचा नाही राज्याचा फायदा जास्त होतो। राज्यामध्ये व्यापार वाढतो, राज्यामध्ये दळणवळण वाढतं, राज्यामध्ये पर्यटन वाढतं, त्यामुळे देशातले सगळे राज्य 50% पैसा देत होते। महाराष्ट्राने मात्र तो देणं बंद केलं, त्यामुळे गेल्या 2.5-3 वर्ष आपले रेल्वेचे सगळे प्रकल्प ठप्प पडले होते। आपलं नवीन सरकार आल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा निर्णय केला की आपल्याला आपले प्रकल्प वेगाने केले पाहिजेत आणि आपले सगळे प्रकल्प वेगाने करण्याकरता आपण पुन्हा एकदा 50% पैसे देण्याचं मंजूर केलं, तसं पत्र दिलं, ते देणं सुरू केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः आपल्या विदर्भामध्ये मग तो वर्धा नांदेड सारखा मार्ग असो, तो गडचिरोलीकडे जाणारा मार्ग असो, सगळे मार्ग अतिशय वेगाने आता आपण या ठिकाणी सुरू केले आहेत। विशेषतः अकोला एक असं जंक्शन आहे की जिथनं ईस्ट आणि वेस्टची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे आणि आता आपल्याला नॉर्थची कनेक्टिव्हिटी करायची आहे, साऊथची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, तेव्हा नॉर्थची कनेक्टिव्हिटी ही कशाप्रकारे आपल्याला चांगली करता येईल या दृष्टीनं आपण हा जर प्रयत्न केला तर एक अतिशय चांगला मला असं वाटतं की लॉजिस्टिक्स हे आपण अकोल्याच्या माध्यमातून करू शकतो आणि एक सेंटर म्हणून अकोला जिल्ह्याला अकोल्याला त्याचा एक फार मोठा फायदा होऊ शकतो। खरं तर आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये खंडवा ते इंदूर ही लाईन होळकरांनी पुढाकार घेऊन 5 वर्षात पूर्ण केली होती आणि आज मात्र 100-100 वर्ष या आपल्या अकोला खंडव्यासारख्या ज्या आपल्या लाईन्स आहेत त्या म्हणजे आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले तरीही त्याचं काम हे अडलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये याच नाही तर इतर सर्व लाईन्स ज्या आहेत याच्या संदर्भात देखील आपण पुढाकार घेणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या लाईन्स तयार करण्याचं काम आपण करू। या निमित्ताने मी हे देखील सांगू इच्छितो की अकोला जिल्ह्याचे जे काही विविध प्रश्न आहेत त्यामध्ये आपण लक्ष घातलेलं आहे। विशेषतः माननीय गडकरी साहेबांनी रस्त्याचे प्रश्न बरेच सोडवत आणले आहेत, त्या व्यतिरिक्तचे जे काही प्रश्न आहेत तेही आपण आता लक्ष घालून करतो आहोत आणि यासोबत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 2 दिवसापूर्वी आपण आदेश काढलेला आहे की आमचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी एक बिल भरलं, चालू बिल भरलं तरी त्यांचं कनेक्शन कापायचं नाही, त्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे। 7,000 कोटी रुपये आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत येत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण करतोय। या निमित्ताने मी लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे की आपण आता सोलर फिडरची योजना घेतलेली आहे आणि सोलर फिडर करता त्या फिडरच्या 5 किलोमीटर एरियामध्ये एखादा शेतकरी आपली जमीन जर किरायाने द्यायला तयार असेल तर 30 वर्षाकरता आपण ती किरायाने घेऊ आणि हेक्टरी 75,000 रुपयापर्यंत त्याला किराया देऊ अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातले फिडर निवडून त्या त्या फिडरच्या जवळ जर जागा मिळवून दिली, सरकारी असेल तर अडचणच नाही पण जिथे सरकारी नसेल त्या ठिकाणी जर जागा मिळवून दिली तर आपल्याला तात्काळ आपल्या फिडरचं सोलरायझेशन करता येईल आणि त्यामुळे दिवसा 12 तास 365 दिवस आमच्या शेतकऱ्याला आपल्याला वीज देता येईल। त्यामुळे त्याही दृष्टीने अकोला जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। रेल्वे विभागाने अतिशय कमी वेळामध्ये ही शटल सुरू केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि पुन्हा आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे आपल्या पाठीशी आहे। आपल्या जिल्ह्यातले आपल्या शहरातले जे विकास कामं थांबले होते ते आता वेगाने सुरू करून त्या सगळ्या कामांना चालना देऊन पुन्हा एकदा वेगवान विकास आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू।
या चांगल्या कार्यक्रमामध्ये रेल्वे विभागाने मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे आणि रेल्वेचे जेवढे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.